सांगली कॅफेच्या नावाखाली शहरात सुरू असणारे गैरप्रकार रोखण्यासाठी यापूर्वीच लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सुधीर गाडगे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समक्ष भेटून सांगलीतील गंभीर परिस्थितीची माहिती दिली होती व त्यावर कडक कारवाई होण्यासाठी पत्रही दिले होते. त्यांनी विषयाचे गांभीर्य ओळखून कडक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र पुन्हा कॅफेच्या नावाखाली गैरप्रकार सुरू झाले आहेत. महानगरपालिका आणि पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा पुन्हा होणारे हे गैरकृत्य निंदनीय आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा निषेध करण्यासह या घटनांची सखोल चौकशी करून बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली. याबाबत त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची भेट घेऊन शहरातील सर्व कॅफेची तपासणी करण्याचीही मागणी केली. आमदार गाडगीळ यांनी निवेदनात म्हटले आहे, शहरातील गल्ली बोळात कॅफेचे पेव फुटले आहेत. याबाबत प्रशासनानेही कारवाई करण्याबाबत मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. नुकतेच शहरातील एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर तिला कॉफीमधून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा प्रकार घडला. शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात कॅफेचे पेव फुटले आहे. या कॅफेमध्ये गैरप्रकार चालत असल्याचीही तक्रारी आल्यानंतर लगेचच आपण पोलीस यंत्रणेसह गृहमंत्र्यांना पत्र व्यवहार केला होता. कॅफेमध्ये लैंगिक उत्तेजना निर्माण करणारे औषध, नशा करण्याच्या वस्तूही पुरवल्या जातात. याच्या आहारी अनेक तरुण तरुणी जात आहेत. हा प्रकार अतिशय गंभीर असून कॅफेतील गैरप्रकारांना आळा बसेल अशा प्रकारची कडक कारवाई करणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालय तसेच कॅफेच्या परिसरात CCTV कॅमेरे लावावेत. दामिनी व निर्भया पथकाने सक्रिय राहिल्यास अशा प्रकारांना पायबंद बसेल. संबंधित कॅफेनी कायदेशीर सर्व परवानग्या घेतल्याची तपासणी करावी. जिथे गैरकृत्य व अनियमितता असेल त्या कॅफे चालकांवर गुन्हे नोंद करण्याची मागणीही आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली.